नमस्कार मित्रांनो मनीषाज बुक समरी या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत मित्रांनो शिव खेरा यांनी लिहिलेल्या यू कॅन विन या बेस्ट सेलर पुस्तकाचा सारांश आज आपण बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया सर्वप्रथम आपण यशस्वी आणि अयशस्वी माणसांच्या दृष्टिकोनातील फरक समजून घेऊया पहिला आहे यशस्वी माणसाकडे प्रत्येक समस्येवर उत्तर असते तर अयशस्वी माणूस मात्र प्रत्येक उत्तरावर नवी समस्या शोधून काढतो दुसरं आहे यशस्वी माणूस म्हणतो ही गोष्ट कठीण असेल पण शक्य आहे तर अयशस्वी माणूस म्हणतो हे शक्य असेल पण फार कठीण आहे तिसरं आहे यशस्वी माणसं स्वप्न डोळ्यासमोर ठेवून काम करतात तर अयशस्वी माणसं केवळ कागदी घोडे नाचवतात चौथा आहे यशस्वी माणूस बोलण्याआधी विचार करतो तर अयशस्वी माणूस आधी बोलतो मग विचार करत बसतो पाचवा आहे यशस्वी माणसं गोष्टी स्वत घडवून आणतात तर अयशस्वी माणसे घडणाऱ्या गोष्टींकडे पाहत बसतात सहावा आहे यशस्वी माणूस काम करण्यासाठी सूत्रबद्ध कार्यक्रम तयार करतो तर अयशस्वी माणूस काम टाळण्यासाठी सबबी सांगत राहतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विजेते लोक वेगळ्या गोष्टी करत नाहीत तर ते प्रत्येक गोष्टच वेगळेपणाने करतात आपला पुढचा मुद्दा आहे शिक्षणाने निर्णय क्षमता येतेच असे नाही मित्रांनो हा मुद्दा नीट समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण बघूया रस्त्याच्या कडेला सामोसे विकणाऱ्या एका माणसाचे हे उदाहरण आहे तो निरक्षर होता त्यामुळे त्याला वृत्तपत्र वाचता येत नव्हते तो बहिरा होता त्यामुळे तो रेडिओवरचे कार्यक्रम ऐकत नसे आणि त्याचे डोळे पण कमकुवत होते त्यामुळे तो टेलिव्हिजनही पाहत नसे परंतु रोज भरपूर समोसे तयार करून तो मोठ्या उत्साहाने विकायचा त्याचा धंदाही दिवसेंदिवस वाढतच होता धंदा तेजीत असल्याने त्याचा मुलगा त्याला मदत करू लागला त्याचा मुलगा नुकताच पदवीधर झालेला होता एके दिवशी या मुलाने त्याच्या वडिलांना म्हटले आता मोठी मंदी येणार आहे याची तुम्हाला कल्पना आहे का वडिलांनी उत्तर दिले नाही पण तू मला नीट समजावून सांग यावर त्याचा मुलगा चिंतातून स्वरात म्हणाला आंतरराष्ट्रीय परिस्थिती फारच वाईट आहे आणि देशांतर्गत परिस्थिती तर त्याहून खराब आहे म्हणून या कठीण काळासाठी आपण मनाची तयारी केली पाहिजे आपला मुलगा उच्च शिक्षित आहे वर्तमानपत्रे वाचतो रेडिओ ऐकतो सर्व तऱ्हेचं ज्ञान मिळवतं त्यामुळे त्याचा सल्ला योग्यच असणार असा विचार करून त्याच्या वडिलांनी दुसऱ्या दिवसापासून सामोसे बनविण्याचं प्रमाण कमी केलं दुकानावरील पाठीही काढून टाकली यामुळे हळूहळू त्याची गिराही कमी होत गेले आणि विक्रीही कमी होऊ लागली तेव्हा तो त्याच्या मुलाला म्हणाला तुझंच बरोबर होतं खरंच हा मंदीचा काळ आहे तू मला आधीच सावध केलंस हे फार छान झालं तर या गोष्टीतून आपण कोणता बोध घ्यायचा लेखक सांगतात एखादा माणूस बुद्धिमान आहे म्हणून त्याचे निर्णय योग्य ठरतील असे नाही त्यामुळे सल्लागारांची निवड काळजीपूर्वक करा कारण अनेक व्यक्ती यात ज्ञानसंपन्न असतात पण खेदाची गोष्ट म्हणजे या व्यक्ती आयुष्यात अपयशी असतात पण लक्षात ठेवा औपचारिक शिक्षण असो वा नसो कोणतीही व्यक्ती यशस्वी होऊ शकते मात्र त्यासाठी तिच्याकडे पुढील पाच गुण असायला हवेत ते गुण म्हणजे चारित्र्य बांधिलकी दृढ विश्वास विनम्रता आणि धैर्य मित्रांनो आपला पुढचा मुद्दा आहे धोका पत्करायची तयारी नसेल तर आपण यशस्वी होऊ शकत नाही एकदा एका माणसाने एका शेतकऱ्याला विचारलं चालू हंगामात गहू पेरलाय का शेतकरी म्हणाला नाही कारण यंदा पावसाची काही खात्री नाही त्या माणसाने विचारलं मग तू मका पेरलास का तो शेतकरी म्हणाला नाही कारण मक्याच्या पिकावर कीड पडेल अशी मला भीती वाटली पुन्हा त्या माणसाने विचारलं मग तू काय पेरलंस शेतकरी म्हणाला काहीच नाही कारण मी म्हटलं की कुठलाही धोका पत्करायला नको हेच उदाहरण आपल्या जीवनातील सर्वच क्षेत्रांमध्ये लागू पडतं आपण फक्त सबबी देऊन प्रयत्नच केले नाहीत आणि धोका पत्करलाच नाही तर आपण यशस्वी होऊ शकत नाही कारण वेळीच निर्णय घेतला नाही तर अनेक संधी वाया जातात त्यामुळेच यश मिळवण्यासाठी डोळसपणे धोका पत्करणं अपरिहार्य असतं जबाबदारीने जोखीम पत्करणं हे ज्ञान प्रशिक्षण काळजीपूर्वक अभ्यास आत्मविश्वास आणि क्षमता यावर आधारलेलं असतं त्यामुळे येणाऱ्या अडचणींना धैर्याने सामोरे जाण्याचं बळ माणसाला मिळत असतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कधीच काही न करणारा माणूस चुका करत नाही परंतु काहीही न करणे हीच त्याच्या जीवनातील सर्वात मोठी चूक असते बऱ्याच वेळेला काहीतरी केल्यामुळे किंवा धोका पत्करल्यामुळे आपल्या हातून चुका घडतील पण या चुकांमधून योग्य तो धडा घेऊन चिकाटीने प्रयत्न करत राहिल्यास आपण नक्कीच यश मिळवू शकतो आपला पुढचा मुद्दा आहे जितकं मिळतं त्यापेक्षा अधिक द्या लेखक सांगतात तुम्हाला कामाचा जेवढा मोबदला मिळतो त्यापेक्षा थोडं अधिक काम करण्याची तुमची तयारी आहे का तुमच्या माहितीतले किती लोक अशा प्रकारे थोडं जास्त काम करायला तयार आहेत फारच थोडे असतील हो ना कारण बहुतेक लोकांना मोबदल्या एवढंही काम करायचं नसतं काही लोकांना तर कमीत कमी काम करायचं असतं फक्त नोकरी चालू राहावी म्हणून ते पाट्या टाकत असतात फारच थोडे लोक म्हणजे अगदी बोटांवर मोजण्या इतके लोक त्यांना मिळणाऱ्या मोबदल्यापेक्षा अधिक काम करायला तयार असतात म्हणूनच ते यशस्वी होतात यशाचं रहस्य अगदी दोनच शब्दात सांगायचं तर अधिक काहीतरी करा यशस्वी लोक त्यांच्याकडून होईल तितके तर करतातच पण अधिक काहीतरी करतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे धावण्याची स्पर्धा यामध्ये शेवटच्या टप्प्यात प्रत्येक स्पर्धक अटीत अटीने आपापल्या संपूर्ण शक्तीनिशी धावत असतो मात्र चढाओडीत सरस ठरण्यासाठी आपली सर्वोच्च क्षमता ओलांडून जो इतरांपेक्षा अधिक काहीतरी करतो तोच स्पर्धक विजेता ठरतो मग तुमचं क्षेत्र कुठलंही असो त्यात जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर आपल्या स्वतःशीच स्पर्धा करा स्वतःच्या क्षमतांपेक्षा जास्त काहीतरी करा शिवाय मोबदल्यापेक्षा अधिक काम करण्याचे बरेच फायदे असतात पहिलं म्हणजे तुमचं काम कोणतंही असो किंवा कुठेही असो अधिक काम करण्यामुळे तुमची किंमत वाढते दुसरं तुमचा आत्मविश्वास वाढतो तिसरं लोक तुमच्याकडे नेता म्हणून पाहू लागतात चौथं इतर लोक तुमच्यावर विश्वास ठेवू लागतात पाचवं तुमचे वरिष्ठ तुमचा आदर करू लागतात सहावं तुमच्यासोबत सर्वांचं सहकार्याचं वातावरण निर्माण होतं सातवं सर्वात महत्त्वाचं म्हणजे यशस्वी होण्यासाठीच्या मार्गावर तुमची वाटचाल सुरू झालेली असते तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं कोणतंही काम सर्वोत्तम पद्धतीने करा आणि मिळणाऱ्या मोबदल्यापेक्षा अधिक करा पुढचा मुद्दा आहे सुप्त मन आणि सवयी मित्रांनो आपण सर्वजण एक सफल यशस्वी जीवन जगण्यासाठीच जन्माला आलेलो असतो परंतु आपल्या सवयी आणि वातावरण यामुळे आपण अपयशाच्या दिशेने जातो आपली सर्व वर्तणूक सवयीनुसार होत असते सवयीनं विशिष्ट गोष्टी आपल्या हातून आपोआपच घडतात त्यासाठी विचार करावा लागत नाही एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा केली की तिचं सवयीत रूपांतर होतं आणि यशस्वी माणूस प्रत्येक व्यवहारात योग्य त्याच गोष्टी करत असतो तर अयशस्वी माणूस प्रत्येक व्यवहारात त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा करत असतो यावरून असे लक्षात येते की केवळ सरावाने माणूस परिपूर्ण होत नाही तर योग्य व आवश्यक बाबींच्या सरावानेच माणूस परिपूर्ण होतो यामुळे स्वतःला चांगल्या सवयी लावून घेणे हे यशस्वी होण्यासाठी फार महत्त्वाचं आहे चांगली सवय जोपासणं हे शेत नांगरण्यासारखं असतं त्यासाठी वेळ लागतो पण आतून प्रेरणा मिळाली की ती गोष्ट करायला माणूस सुरुवात करतो अंतप्रेरणेने ती तो चालू ठेवतो आणि एकदा का सवय लागली की ती गोष्ट आपोआपच घडून येते आपल्या सुप्त मनाचा वापर करून आपण स्वतःला चांगल्या सवयी लावून घेऊ शकतो कारण आपल्या जागृत मनामध्ये विचार करण्याची क्षमता असते आपण त्याला जे सांगतो त्यापैकी ते, ते स्वीकारतं किंवा नाकारतं परंतु सुप्त मन फक्त स्वीकारतं आपण त्याला जे सांगतो त्याची योग्य किंवा अयोग्य अशी निवड सुप्त मन करत नाही म्हणून जर आपण आपल्या सुप्त मनाला सकारात्मक खाद्य पुरवलं तर ते आपल्याला योग्य मार्गाने घेऊन जातं चांगल्या सवयी लावून घेण्यासाठी एकवीस दिवसांचा सूत्रबद्ध कार्यक्रम या पुस्तकात दिला आहे तो आपण बघूया तुमच्या सुप्त मनाला निश्चित कार्यक्रम देऊन कार्यरत करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे स्वयंसूचना स्वयंसूचना सकारात्मक किंवा नकारात्मकही असू शकतात पण वारंवार नकारात्मक सूचना दिल्यामुळे आपलं सुप्त मन त्यावर विश्वास ठेवतं आणि आपल्यासोबत तसंच घडू लागतं उदाहरणार्थ मी दमलो आहे माझं गणित कच्चं आहे माझी स्मरणशक्ती वाईट आहे मी हे करू शकत नाही मला हे जमत नाही तर अशा प्रकारच्या नकारात्मक स्वयंसूचनेंचा पुन्हा पुन्हा वापर केल्यामुळे आपल्यासोबत असंच घडायला लागतं म्हणून अशा नकारात्मक स्वयंसूचनेंचा वापर करू नका स्वयं सूचनेसाठी सकारात्मक विधाने करा आणि ती सर्व विधाने वर्तमान काळात असावीत कारण सुप्त मनाला खरा अनुभव आणि काल्पनिक का अनुभव यातील फरक समजत नाही मी यशस्वी आहे मी हुशार आहे माझी स्मरणशक्ती उत्तम आहे मी हे करू शकतो मला हे जमेल अशा प्रकारच्या स्वयंसूचनांची पुनरावृत्ती करा मित्रांनो आपल्या चॅनेलवर आरोग्य पैसा यश विपुलता या संदर्भात मी एकूण एकशे आठ स्वयंसूचना बनवल्या आहेत त्याचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि सलग एकवीस दिवस त्या स्वयंसूचना नक्की ऐका स्वयंसूचनेचे वास्तवात रूपांतर करण्यासाठी तुमच्या स्वयंसूचना वर्तमान काळात लिहून त्याची एक यादी तयार करा सकाळी उठल्यावर आणि झोपण्यापूर्वी त्या स्वयंसूचनांची उजळणी करा सवय लागेपर्यंत हा कार्यक्रम सलग एकवीस दिवस करा आणि स्वयं सूचना देत असताना त्याला दृश्य कल्पना व भावना यांचीही जोड द्या यामुळे तुमच्या स्वयंसूचना लवकर वास्तवात येतील या स्वयंसूचनांमुळे तुम्ही स्वतःला चांगल्या सवयी लावून घेऊ शकाल एकूणच यशस्वी होण्यासाठी तुम्ही सुप्त मनाचा वापर करू शकता अशा प्रकारे यू कॅन विन हे पुस्तक आपल्याला जीवनातील सर्वच क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आणि एक आदर्श व्यक्ती बनण्यासाठी परिपूर्ण मार्गदर्शन करतं त्यामुळे या पुस्तकाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी तुम्ही हे पुस्तक अवश्य वाचा मित्रांनो तुम्ही तुमचा अमूल्य वेळ काढून हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मी तुमचे मनापासून खूप 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 आभारी आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे तुमचा हा वेळ नक्कीच सत्कारणी लागला असेल धन्यवाद